पहिला प्रश्न पाहूया, भारतीय सीमा निर्धारण आयोग यांच्या संदर्भात खाली दिलेले विधान विचारात घ्या. दोन विधानं दिलेली आहेत आणि यांच्यापैकी कोणतं विधान अचूक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं आहे, 42व्या सुधारणा कायद्याने 2000 सालपर्यंतच्या मतदारसंघांची सीमा निर्धारण प्रक्रिया थांबवली होती. दोन, भारतात सीमा निर्धारण आयोग 4 वेळा गठीत केले गेले आहेत. याचं उत्तर आहे सी. बघा, भारतीय सीमा निर्धारण आयोग ज्याला डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतात, याची स्थापना भारत सरकारकडून करण्यात आलेली आहे. राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या ज्या पण काही हद्दीत असतात, ज्या पण काही बाउंड्रीज असतात, तर त्या सुधारण्याचं काम हे आयोग करत असतं. आत्तापर्यंत 4 वेळा हा आयोग गठीत करण्यात आले आहे. पहिला 52 मध्ये, 1952 मध्ये, दुसरा 1962 मध्ये, त्याच्यानंतर 72 मध्ये आणि त्याच्यानंतर सन 2002 मध्ये. अलीकडेच जे आपलं जम्मू काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे, तर त्याच्यासाठी हा डिलिमिटेशन आयोग मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. पुढचं पाहूया, ब्ल्यू ओरिजिन प्रोग्राम डॅश डॅश याच्या संदर्भात आहे. तर तुम्ही खूप सारे लोक असा लॉजिक लावणार की ब्ल्यू म्हणजे ओशन, म्हणजे हा त्याच्याशी संबंधित असेल काही मासेमारी वगैरेशी, तर तसं नाही. हा अंतराळाचा प्रवास याच्याशी संबंधित आहे. आता ब्ल्यू ओरिजिन ही जी आहे, आपले ॲमेझॉनचे जे मालिक आहेत जेफ बेझोस यांची कंपनी आहे, स्पेस रिसर्च कंपनी आहे. जसं इस्रो नासा आहे, तसं त्यांची स्वतःची ब्ल्यू ओरिजिन कंपनी आहे. पुढचं, भारतीय रिझर्व बँकेचे लेखावर्ष आणि भारत सरकारचे वित्त वर्ष एकच करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? याचं आन्सर आहे बिमल जालान समिती. बघा, नुकतंच RBI ने असं ठरवलं आहे की जे आपलं भारताचं फायनान्शियल इयर असतं, आपलं भारताचं फायनान्शियल इयर कधी असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च, तर त्यावेळीच RBIचं सुद्धा फायनान्शियल इयर त्यांना करायचं आहे. सध्या RBIचं फायनान्शियल इयर काय आहे, 1 जुलै ते 30 जून. म्हणजे बघा, भारत सरकारचं वेगळं फायनान्शियल इयर आहे आणि RBIचं वेगळं फायनान्शियल इयर आहे, तर हे दोघी फायनान्शियल इयर एक करायचे याच्यासाठीच शिफारस करण्यात आली होती बिमल जालान समितीची. पुढचा क्वेश्चन पाहूया, डॅश डॅश राज्य सरकारने नवीन समरक्षण योजना लागू केली. याचं उत्तर आहे बी, कर्नाटक. राज्यभरातल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या असूचीबद्ध वास्तूंच्या पुनरुज्जीवीकरणासाठी कर्नाटक राज्य सरकारने नवीन समरक्षण योजना आणली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मीन्स आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा कर्नाटक पुरातत्व विभागाकडून ज्या काही ऐतिहासिक गोष्टींची जतन नाही आहे, म्हणजे नोंद नाही आहे, तर त्या जतन करणे हे या योजनेचा उद्दिष्ट आहे. आता कर्नाटक राज्याविषयी तुम्हाला काही फॅक्ट सांगतो. कर्नाटक हा आधी मद्रास प्रोव्हिन्सचा पार्ट होता. हा जो आहे 1956 मध्ये या राज्याची स्थापना झाली, तेव्हा त्याचं नाव मैसूर होतं. त्याच्यानंतर आज जे नाव आहे विनिमय संस्था, ज्याला आपण सेवी म्हणतो, याच्या संदर्भात खाली दिलेले विधान विचारात घ्या. एक, सेबी ही एक घटनात्मक संस्था आहे. दोन, ही भारतातल्या रोखे समभाग व्यापार बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. तर कुठलं विधानं बरोबर आहेत? तर याचं आन्सर आहे बी, केवळ 2. बघा, सेबी याची स्थापना 1992 रोजी झालेली आहे आणि ही सरकारची स्टॅट्युटरी बॉडी आहे, नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. तिथं काय म्हटलंय की ही घटनात्मक संस्था आहे, ही घटनात्मक संस्था नाही, ही एक वैधानिक संस्था आहे. सध्या सेबीचे चेअरमन आहेत V.S. सुंदरसन आणि याचं मुख्यालय आपल्याला मुंबई येथे बघायला मिळतं. पुढचं पाहूया, 2020 टोकियो ऑलिम्पिकचे अधिकृत बोधवाक्य काय आहे? टोकियो ऑलिम्पिकची थीम काय आहे? तर 2020 उन्हाळी ऑलिम्पिक जपानची राजधानी टोकियो या शहरात होणार आहे. युनायटेड बाय इमोशन हे याचे अधिकृत बोधवाक्य आहे, मीन्स ए ऑप्शन बरोबर आहे. पुढचं, कोणत्या संस्थेला दिव्यंगत मनोहर पारिकर यांचे नाव देण्यात आले आहे? ए, संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था. दिल्लीतल्या संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था
याचे नाव बदलून मनोहर पारिकर संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था असे ठेवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो? याचं उत्तर आहे डी, 21 फेब्रुवारी. दरवर्षी 21 फेब्रुवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेची जाणीव करून देण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढचं पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात खाली दिलेली विधानं विचारात घ्या. 1. आयोग केवळ लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर असलेल्या व्यक्तीला पदावरून हटवता येते. तर कुठलं विधान अचूक आहे? तर याचं आन्सर आहे डी. तर बघा, हे जे निवडणूक आयोग आहे हे भारतात जे आहे लोकसभा, राज्यसभा, त्याच्यानंतर राज्याच्या विधानसभा, त्याच्या राज्याच्या विधान परिषद यांच्यासुद्धा निवडणुका घेतं. तसेच भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासुद्धा निवडणुका कोण घेतं? भारतीय निवडणूक आयोग. आणि जे आपल्या पंचायतच्या, ग्रामपंचायतच्या, नगरपालिकेच्या जे पण काही इलेक्शन होतात तर ते स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. संबंधित राज्याचं जे निवडणूक आयोग असेल ते घेत असतं. पुढचं, केवडिया सफारी पार्क डॅश डॅश या राज्यात आहे? बी, गुजरात. केवडिया सफारी पार्क गुजरातमध्ये आहे. हे सरदार सरोवर नर्मदा धरणाच्या खालच्या बाजूला नर्मदा नदीच्या उजवीकडे आहे. तर हे होते आजचे 10 मोस्ट इम्पॉर्टंट MCQs. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.